म्हैसाळ प्रकरणामुळे स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी समाजाची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. याविषयीच्या विविध पैलूंवर अधिक चर्चा करण्यासाठी पत्रकार प्रतिमा जोशी आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत. नमस्कार. 9:30 बातम्यांमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. म्हैसाळमधली ही घटना अतिशय गंभीर निंदनीय अशी आहे, काय सांगाल त्याबाबत? निंदनीय तर आहेच, धक्कादायक आहे, निंदनीय आहे, शरम वाटावी अशी आहे. म्हणजे एका वेळेला इतक्या प्रमाणामध्ये तिथे हे सगळं सापडणं आणि पहिली प्रतिक्रिया सगळ्याच लोकांची हे जिथे झालं त्या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांच्या संदर्भामध्ये अगदी स्वाभाविकपणे आली की अशा व्यक्तीला डॉक्टर का म्हणावं, हे कसाई आहेत. अगदी बरोबर आहे आणि त्याच्याबद्दल पुढे बोलूच आपण या सगळ्या संदर्भात. मला फक्त या निमित्ताने एवढंच निर्देश करावासा वाटतो की एक बोट आपण डॉक्टरांच्याकडे केलं, त्या यंत्रणेकडे केलं, या वैद्य केंद्राकडे केलं, तीन बोटं आपल्याकडे वळालेली आहेत. आणि जर आपल्यापैकीच माणसं तिथं जात असतील आणि जर माझ्या सुनेच्या, मुलीच्या, वहिनीच्या, जो कोण असेल, तिच्या पोटामध्ये जर मुलीचा गर्भ असेल तर तो आम्हाला नको असं सांगत असतील, तर मला असं वाटतं की जर लोकच जात असतील तर ह्या प्रकारचे व्यवहार चालतील आणि चालतात त्याच्याबद्दल मग आपण वेगळ्या पद्धतीने आश्चर्य कसं व्यक्त करावं, कोणाचा निषेध करावा हे समजत नाही अशी गुंतागुंतीची परिस्थिती मला तरी आसपास दिसते या सगळ्याची. याच्यासाठी कायदे आहेत खरं तर, तरी सुद्धा या घटना कशा काय घडतात, काय कायदे आहेत, म्हणजे कितपत कठोर आहेत ते? कायदा आता 94 साली कायदा झाला आपल्याकडे. महाराष्ट्राने पहिल्यांदा कायदा केला. खरं तर ह्या घटना देशभर सगळीकडेच होत आहेत. महाराष्ट्रात त्याच्याविषयी एक आपल्याकडे तुम्हाला कल्पना आहे, परंपरा आहे चांगल्या सामाजिक संघटनांची की जागरूकपणे हे सगळं बघणारी माणसं आहेत आणि त्याच्यातून आवाज उठल्यानंतर दबाव वाढला, अनेक गोष्टी सरकारला कराव्या लागल्या. 1994 हा कायदा झाला PCPNDT चा आणि आपल्याला असं दिसेल की काय त्याने, म्हणजे त्याचा जे उद्देश जो आहे तो गर्भाचं लिंग माहिती करून घेऊन मग गर्भपात करणं हा गुन्हा आहे. म्हणजे गर्भपात हा गुन्हा नाही आहे त्या कायद्याप्रमाणे, पण लिंग निदान केल्यानंतर गर्भपात करणं म्हणजे तुम्ही इंटेन्शनली करता असा त्याचा अर्थ आहे. आता ह्याच्यात काय काय तरतुदी आहेत बघा. डॉक्टरांना 3 वर्ष कैद आहे हे करणाऱ्या, 10,000 रुपये दंड आहे, 10,000 ही इतकी नगण्य दंडाची रक्कम आहे. आणि मेडिकल काउन्सिलमधलं त्या डॉक्टरांचं जे नोंदणी असते, रजिस्ट्रेशन असतं, ते काही काळासाठी निलंबित होतं. हा गुन्हा परत केला त्या माणसाने, म्हणजे तीच व्यक्ती पुन्हा सापडली हे करताना, तर मग ती 3 वर्षाची कैद 5 वर्षावर जाते. ती पुन्हा अक्युम्युलेटिव्ह ह्याच्यात जाते, म्हणजे आधी त्यांनी 3 वर्ष भोगली असेल तर ते हे होणार. आणि 50,000 दंड, म्हणजे 50 झालेला आहे. आणि एक मात्र आहे की कायमस्वरूपी नोंदणी डॉक्टर म्हणून रद्द होते. आता ह्याच्यात मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं की समाज, म्हणजे आपणही आहोत, काय आपल्याला शिक्षा आहे बघा. म्हणजे आपल्यापैकी जी माणसं सांगायला जातात की जर ही बाळी असेल, ही जर मुलगी असेल तर आम्हाला नकोय, हे सांगणाऱ्या व्यक्तीला मग ती व्यक्ती कोणी असेल, सासू असेल, सासरा असेल, नवरा असेल, धीर असेल, जो कोण असेल तो, किंवा खुद्द आई असेल, कोणी असेल, फक्त 3 वर्ष कैद आणि 50,000 दंड अशी त्याची तरतूद आहे. मला असं वाटतं की एक प्रकारचा खूनच आहे. एक नंबर दोन, तुम्ही का करताय तो, तर ती मुलगी आहे म्हणून. आत्ता तुम्ही जसं म्हणालात की ह्या दिवसांमध्ये, म्हणजे आपण आजूबाजूला पाहतो, आज आपण इथे दोघी जणी बसलं आणि इथे आपल्याला जे वाटतंय ते मोकळेपणाने मांडतोय. ही सगळी तंत्रज्ञानातली माहितीची वेगवेगळ्या क्षेत्रातल्या प्रगतीमध्ये आपल्या सगळ्यांचा वाटा लोकांना दिसतोय, जग पुढे चाललेलं आहे असं म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूनी मुलगी असेल तर नको असं म्हणणारी एक मोठी संख्या आपल्याला आपल्या आसपास दिसते. का नकोय मुलगी, तर कुठेतरी ती दुसरीकडे जाणार, म्हणजे परक्याचं धन, हे अजूनही कल्पना, म्हणजे कुटुंब व्यवस्थेमध्ये एवढे बदल झालेले आहेत की आता बऱ्याच ठिकाणी दिसतं की मुलगे असले तरीही ते बरोबर असतात असं नाही. हा, तरीही मुलगा आणि वंशाला दिवा हवा. आपण गेल्यानंतर आपलं क्रियाकर्म फक्त मुलगाच करू शकतो, घराचं नाव किंवा घराचा वंश फक्त मुलगाच चालवू शकतो, कारण मुलगी दुसरीकडे जाऊन त्यांचं नाव लावणार. ह्याच्यात किती संकल्पना आहेत बघा ह्या एका विचारसरणीमध्ये, की मुलीचं नाव लग्नानंतर बदलतं, ती दुसरीकडे जाते, ती दुसऱ्याची प्रॉपर्टी होते. मला असं दिसतं की
लग्न होईपर्यंत ती आई वडिलांची प्रॉपर्टी आहे, लग्न झाल्यानंतर सासरच्यांची प्रॉपर्टी आहे, म्हणजे ती व्यक्ती आहे हेच आपण आधी मुळामध्ये मान्य करत नाही. दुसरं असं की किती गोष्टी आपल्याकडे सामाजिक त्याला जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणजे मला तुम्हालाही माहिती असेल की मुलगी जन्मल्यापासून दर वर्षाला कुठचा तरी मुहूर्त गाठून सोनं जमा करणारी माणसं आपल्याकडे आपल्याला दिसतात. म्हणजे आपण ती जन्मली घरामध्ये आली तिची पावलं चालायला फिरायला लागली त्याच्या आतच तिच्या पाठवण्याची तयारी इतकी सुरू करतो की आणि ती पण सालंकृत आणि आहे. म्हणजे ह्या सगळ्या ज्या कल्पना आहेत की पैसे द्यावे लागतात, हुंडा द्यावा लागतो, मानपान करावे लागतात, दागिने करावे लागतात, एक सरळ चित्र असं दिसतं की व्यक्ती म्हणून आपण आपल्या मुलीकडे पाहत नाही. आपण एक ऍसेट, लायबिलिटी, प्रॉपर्टी अशा आर्थिक टर्म मध्ये आपल्या पोटच्या गोळ्याकडे पाहतो. नाही, आता हे 21वं शतक आहे, इतकी प्रगती झाली, स्त्रिया तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत, तरी सुद्धा हे घडतंय. आपण ह्याला एक पुरुषी मानसिकता असं म्हणतो की पुरुषाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कारणीभूत असतो. पण मला असं वाटतं की सुनेला छळणारी ही सासू जास्ती असते किंवा वंशाला दिवा हवा हे म्हणणारी सुद्धा स्त्री असते. तर ही मानसिकता म्हणजे स्त्रीची सुद्धा मानसिकता बदलणं गरजेचं आहे. तर आता हे कसं बदलेल चित्र? नाही, एकतर मुळामध्ये बघा हे कुठच्याही शोषणाचं एक खास वैशिष्ट्य असं असतं की ज्याचं शोषण होतं, जो पिळला जातो तोच त्याचं समर्थन करतो, हे तुम्हाला सगळीकडे दिसेल. म्हणजे प्रथा का चालू राहतात, एखादी परंपरा का चालू राहते, तर ती ज्याला त्रास देणारी आहे तीच व्यक्ती त्याच्या विरोधात कधी उभी राहत नाही किंवा त्याला जाणीव होत नाही की हे बरोबर आहे की चूक आहे. हा पहिला भाग. त्यामुळे ज्या स्त्रिया तुम्ही असं म्हणतात की या पद्धतीने विचार करतात त्या स्वतः बळी आहेत त्या चौकटीच्या, ज्याचा तुम्ही आता उल्लेख केला की विचार करायची पुरुषी पद्धत. आता मला असं वाटतं की कुठेतरी आपण सगळ्यांनी ही पुरुषी आणि बायकी अशी जी काही आपली टर्मिनॉलॉजी आहे डोक्यात फिक्स बसलेली, ती बाजूला करायची वेळ आली आहे की नाही? तर मला असं वाटतं की आली आहे. मी मगाशी म्हटलं की व्यक्ती म्हणून बघू शकतो का आपण एखाद्या कोणाकडे, म्हणजे की बघ एक व्यक्ती आहे समोर असलेलं एक जिवंत असं आडा माणसाचा माणूस. हा विचार आपण करतो आहे, हा समाजापर्यंत कसा पोहोचायचा? नाही, याच्यात दोन भाग आहेत. मला स्वतःला असं वाटतं की आता आपण पहिल्यांदाच म्हटलं तसं की ही जबाबदारी समाजाची आहे. समाज स्वतःहून बदलत नाही, त्यामुळे समाजाला बदलण्यासाठी काही लोकांना पुढाकार घेऊन काम करावं लागतं. महाराष्ट्रामध्ये अशा अनेक संस्था संघटना आहेत, त्यांना माझ्या माहितीप्रमाणे जेवढा प्रतिसाद मिळायला पाहिजे तेवढा मिळत नाही. म्हणजे आपल्याला इतर गोष्टींमध्ये जितका रस असतो तितका रस या पद्धतीचा एक साधं बघा तुम्ही. मी स्वतः पत्रकार आहे, वर्तमानपत्रात काम करते, हातात पेपर घेतल्यानंतर आपण कुठच्या बातम्या पहिल्या वाचतो आणि कुठच्या वाचतच नाही या कॅटेगरीमध्ये ह्या पद्धतीच्या ज्या सामाजिक काम करणाऱ्या लोकांशी संबंधित बातम्या असतात त्या सहसा आपण वाचत नाही. आपण सनसनाटी किंवा काहीतरी रंजन किंवा काहीतरी ते वाचतो. दुसरा भाग सरकारचा आहे. तुम्ही आता म्हटलं तसं सरकारने कायदा केला इथपर्यंत ठीक आहे, कायद्याच्या अंमलबजावणीचा खूप मोठा भाग आहे आणि तो अंमलबजावणीचा भाग पार पाडताना सरकारने म्हणजे ही कल्पना फार नवीन नाही आहे खरं तर, आणि ती थोडीफार तत्वता मान्यही झालेली आहे की ज्या संस्था संघटना काम करतात जागृतपणाने त्यांनी पार्टनरशिप सरकारबरोबर काम करावं ही मांडली गेलेली कल्पना आहे. त्याच्याबरोबर स्वतःची जी यंत्रणा आहे सरकारी यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा, त्या यंत्रणेमध्ये अनेक दोष आहेत आणि मला असं दिसतं की कुठच्याही पक्षाचं सरकार जरी आलं तरी प्रशासकीय यंत्रणांमधले दोष बाजूला करण्यासाठी फारसे प्रयत्न केले जात नाही. एखादं म्हणजे ह्याच्यात राजकीय इच्छाशक्ती, नेतृत्वाची ज्याला व्हिजन म्हणता येईल ते व्हिजनचा अभाव आहे. त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगते की 3 वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारने महिला धोरणाची आखणी केली, ते जाहीर केलं, सरकार बदललं, दुसरं आलं. मला समजत नाही की सरकार बदललं असेल जरी तरी सुद्धा महिलांच्या विषयी जे म्हटलं गेलेलं आहे त्याच्यात ह्या सगळ्याचा उल्लेख होता, ते बदलत नाही, वास्तव बदलत नाही, ते राहतं. कोणा एकावर टीका करायचा मुद्दा नाही, कोणीही आलं तरी हे चालू राहतं. सारखं सातत्याने आपल्या सगळ्यांना जाणवणारी भाग याच्यातला असा की लोकांमध्ये शिक्षण गेलेलं आहे पण ते फक्त पोटार्थी शिक्षण आहे. नोकरी चांगली मिळते म्हणून माणसं मी काय शिकणार ते ठरवतात, त्याच्यामध्ये मूल्य विचार किती आहे हा भाग खूप वेगळा असतो. शिक्षण ज्ञानासाठी घ्यायचं असतं हेही आपल्याकडे रुजलेलं नाही. शिक्षण हे फक्त आणि फक्त रोजगारासाठीच घ्यायचं असतं हे आपण जवळपास मान्य केल्यासारखं आहे. त्याच पद्धतीने शाळा काम करतात, त्याच पद्धतीने पालक काम करतात,
हे सगळं असं एकमेकात गुंतलेलं आहे आणि प्रचंड इच्छाशक्ती असलेलं नेतृत्व हा आपल्याला अतिशय गरजेचा भाग आहे असं वाटतं. ते नेतृत्व म्हणजे राजकीय असावं आणि सामाजिकही असावं. दोन्ही नेतृत्व ज्यावेळेला समसमान पद्धतीने उभी राहतील आणि दोघांना तितकंच महत्व मिळेल. मला असं दिसतंय की आज राजकीय नेतृत्वाला जेवढं महत्व आहे तेवढं सामाजिक नेतृत्वाला नाही आहे. आणि ते तो आदर ती गरज ती महत्व जोपर्यंत आपण ओळखत नाही तोपर्यंत हे राहणार. आणि तिसरं असं की ज्यांना हे कळत आहे एक साधं आहे की आपण आहोत आपण कदाचित नेते नाही आहोत पण आपल्या आसपासच्या समाजामध्ये आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये आपल्या परिवारामध्ये आपल्या गोतावळ्यामध्ये सुद्धा आपण काही भूमिका घेत नाही बऱ्याचदा काही बोलत नाही. आपल्याला काय करायचं आहे ठीक आहे त्यांचा प्रश्न आहे हे करणारी माणसं वेगळी आहेत आपण त्यात नाही आहोत ना हाही एक मला वाटतं खूप मोठा कुठचाही समाज जेव्हा वर जातो किंवा एका विशिष्ट पातळीपर्यंत जातो विकास होतो एखादा देश खूप पुढे गेला असं म्हणतो तेव्हा त्या समाजातली सगळा प्रत्येक माणूस प्रत्येक नागरिक वर गेलेला असतो. तर ते जर आपण नसू करणार तर मग सरकारने जरी समजा करायचं म्हटलं तरी त्याला मर्यादा येणार. आणि ह्या शिक्षांची तुम्ही तरतूद बघितलेली आहे याने काय वचक बसणार आहे कोणाला. म्हणजे अशी भीती बसली पाहिजे की अशा पद्धतीने पुन्हा काम. अजून एक मला जाता जाता सांगते की ह्या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर अगदी पहिल्या टप्प्यामध्ये सगळी सोनोग्राफी सेंटर बंद झाली. त्याचे खूप प्रॉब्लेम झाले. अनेकदा व्यंग बघण्यासाठी सोनोग्राफी लागते बाळ बरं आहे की नाही हे बघण्यासाठी सोनोग्राफी अत्यंत गरजेची आहे. तेव्हा यंत्रणा जी राबवणारी आहे त्याचं काय करायचं हा माझ्या दृष्टीने मोठा प्रश्न केला पाहिजे. मला वाटतं उद्या आपण महिला दिन साजरा करणार आहोत तर तो साजरा करावा का हाच आता मुळात प्रश्न येतो की ज्या प्रत्येक आपल्या ज्या क्षण ज्या वेळेला अशा घटना घडत आहेत खिन्न व्हायला होतं आपल्याला. मला असं वाटतं की जसं तुम्ही म्हणालात की राजकीय आणि सामाजिक नेतृत्व इथून व्हायला पाहिजे. आपली परंपरा खूप मोठी आहे त्याचा एकदा पुन्हा एकदा ती पुढे येणं गरजेचं आहे असं मला वाटतं. या हत्या थांबतील अशी आपण आशा करूया. आज आपण या निमित्ताने चर्चा करणं एवढंच हातात आहे पण आशा अमर असते ती नक्कीच काहीतरी घडेल. आपण आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.